संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेल्या आरमोरी शहरात नवदुर्गा उत्सव मंडळ आरमोरीच्या वतीने जम्मू काश्मीर राज्यातील उंच पहाडावरील माँ वैष्णोमाता मंदिराची प्रतिकृती साकारत आहे. ही प्रतिकृती आतापर्यंत बनविण्यात आलेल्या प्रतिकृतीपेक्षा सर्वात मोठी असल्याने केरळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातून भाविक भक्तांचा मोठा जनसागर उसळणार आहे. भाविक भक्तांची कुठलीही गैरसोय होऊ नये तसेच गर्दीच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवदुर्गा उत्सव मंडळ आरमोरीच्या वतीने मंडळाच्या स्वयंसेवकाची काल रात्री नियोजन सभा घेण्यात आली. या नियोजन सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे सुधा मोटवाणी होते. यावेळी सुधा मोटवाणी यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा माँ वैष्णोदेवी माता मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी अपाट गर्दी होणार आहे. स्वयंसेवकांनी जय माता दी नावाचे पोशाखाचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच स्वयंसेवकांसाठी कूपनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच आरमोरी येथील दुर्गा उत्सव प्रसिद्ध होण्यामागे प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा मोठा हात आहे. यासाठी विविध ठिकाणावर माहिती घेण्यास येणाऱ्या व दर्शनासाठी येणाऱ्या पत्रकारांना आरमोरी येथील पत्रकारांनी तत्काळ सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. तसेच सर्व स्वयंसेवकांना ओळखपत्राचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आरमोरी शहरात यावर्षी 2 मीना बाजार असल्याने त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तिथे पण स्वयंसेवक ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्या नियोजन सभेला नवदुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऋषी सहारे, जय विदर्भ न्यूज, आरमोरी.